महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। आज दिनांक 30 रोजी गंगामाई हॉल मध्ये प्रहार पक्षातर्फे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये प्रहार पक्षाचे अचलपूर विधानसभा आमदार व तथा राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्व अंतर्गत शिवसेना गंगाधर तायडे आणि काँग्रेसचे माजी सरपंच निजाम इनामदार आणि शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश घेतला। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या कार्यक्रम करताना प्रहारमध्ये स्वागत केला आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला। या ठिकाणी कार्यक्रमाला पंचायत समिति सभापति सुरेश भाऊ गणेशकर, प्रहार तालुका प्रमुख संतोष किटुकले, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवंत दामेदर, प्रहार संस्थापक सदस्य मदन भाऊ बावने, वसंत वसुले, माजी सरपंच निजाम भाऊ इनामदार, जारूभाई टेलर आदि प्रहार जनशक्ति पक्ष ब्राह्मणवाड़ा थड़ी सदस्य आणि शेकडो ग्रामवासी उपस्थित होते। बबलूबाई ने राव कड़ू पार के कड़ू जी पत्र गया का सेना से तलाव आम से अशोक भाई बबलू भाई आता मार्ची आवड़े ज्यादा 54,000 मत घर तो ही कांग्रेस सोबत ज्यादा 25,000 मत घर रफीक भाई ना तो ही कांग्रेस सोबत साजिक फुलारी 6,000 मत घेतले तोही काँग्रेस सोबत शेवटच्या दिवशी एमआयएम ने वादा केला 700 कोटी का घोटाळा बँकेत 700 करोड़ जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही पाहिलं शेतकऱ्याची बँक इंदिरा गांधी ने आम्ही स्वप्न आमचं साकार केलं इंदिरा गांधी पंतप्रधान झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काँग्रेसच्या राजवटी मध्ये झालं असतं तर ते इंदिरा गांधीने केलं। ह्या सगळ्या बँका आम्ही पाहतोय खासगी बँका ह्या फक्त अरबपती करोडपतीच्या होत्या। इंदिरा गांधीने पहिलं पाऊल या देशाच्या पहिल्या पंतप्रधान पहिल्यांदा पंतप्रधान उठवलं इंदिरा गांधीने ह्या बँका राष्ट्रीयकरण केल्या। सामान्य माणसाला कर्ज देणं सुलभ झालं। दुसरं पाऊल आलं जिल्हा मध्यवर्ती बँक गावागावात सोसायटी माझा शेतकरी शेतमजूर बांधव तालुक्यावर जाता आलं नाही पाहिजे त्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्याला हजारा मारावा लागला नाही पाहिजे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ब्राह्मणवाडा थडी प्रतिनिधी जिशान इनामदार।